कोणत्याही देशाला किंवा संस्थेला कोरोना लसीचं पेटंट देऊ नये या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मागणीला आता अमेरिकेनं सुद्धा पाठिंबा दिलाय. पेटंट दिल्यामुळे कोरोना विरोधातल्या लढाईला खीळ बसेल अशी भारताची भूमिका आहे. सगळ्या देशांमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीला लस मिळावी यासाठी लसीकरण गरजेचं आहे, त्यामुळे पेटंट देऊ नये अशी भूमिका वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे करण्यात आली आहे. आणि आता अमेरिकेच्या भूमिकेमुळे WTOला सुद्धा निर्णय घेणं सोपं जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कॅनडानं कोरोनावरील फायझरची लस देशातल्या 12 ते 15 वयोगटातल्या मुलांना द्यायला परवानगी दिली. ही माहिती कॅनडाच्या वरिष्ठ आरोग्य सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी दिल्याचं वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेनं दिलंय. कॅनडा हा मुलांचं लसीकरण हाती घेणारा पहिलाच देश ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फायझरनं भारतात सुद्धा लस वापरासाठी परवानगी मागितली. रोश इंडियाच्या अँटीबॉडी कॉकटेलला कोविड रुग्णांवर आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. DCGI अमेरिका आणि युरोपातल्या डेटाच्या आधारे या कॉकटेलला परवानगी दिली. हे औषध भारतात सिप्ला लिमिटेडसह वितरित केलं जाईल. याचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम गंभीर रुग्णांवर इलाजासाठी केला जाईल. नागपूरच्या ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी म्हणून हवाई दलाची मदत घेतली आहे. काल रात्री नागपूर विमानतळावरून 4 ऑक्सिजन टँकर हवाई दलाच्या गजराज या विशेष विमानानं ओडिशाला नेण्यात आले. अंगुल येथून 60 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. येत्या 3 दिवसात ऑक्सिजन घेऊन नागपुरात हे टँकर परततील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे हवाई दलाच्या मदतीनं हे ऑक्सिजन टँकर ओडिशाला पाठवलेत. ऑक्सिजनच्या नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेचं कौतुक केलंय. मुंबईप्रमाणे दिल्लीत ऑक्सिजनचं नियोजन करा, गरज पडल्यास मुंबईतील अधिकारी दिल्लीत बोलवा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला दिलेत. घरी राहून कोरोनाविरोधात लढणाऱ्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. महाराष्ट्रात मिशन ऑक्सिजन सुरू केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कोरोनाच्या 3र्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज असून 3र्या लाटेचा घातक परिणाम होऊ द्यायचा नाही असंही ते म्हणाले. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर आता ऑक्सिजन पार्लर सुरू होणार आहे. नाशिक रोड स्टेशनवर मध्य रेल्वेनं हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली. मुंबईतल्या 18 स्टेशन्सवर सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडं लावणार आहे. नुकतंच CSMT स्टेशनवर हर्बल गार्डन तयार केलंय. तिथे विविध औषधी झाडं लावली आहेत. ऑक्सिजन पार्लरसाठी CSMT दादर कल्याण LTTचं सर्वेक्षण केलंय. सैन्यासाठी शस्त्र तसंच इतर सामग्री तयार करणाऱ्या अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारी मशीन तयार केली. मशीन टूल्स प्रोटोटाईप फॅक्टरी या कारखान्यात ही मशीन तयार केली आहे. कारखान्यामध्ये नायट्रोजन गॅस तयार करणाऱ्या 2 मशीन यापूर्वी कार्यरत होत्या. त्यापैकीच एका मशीनमध्ये बदल करून ही ऑक्सिजन मशीन तयार केली आहे. याद्वारे दिवसाला 48,000 लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाईल. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे